डोकं वर पाय, तळी पर्यंत करायचं काय, खाली डोकं वर पाय, तळी पर्यंत करायचं काय, खाली डोकं निषेध असो, निषेध असो, महाराष्ट्राचं फुलं लावा, शरद पवार शरद पवार, महाराष्ट्राचं फुलं लावा, शरद पवार शरद पवार, गावात आला भाजपचा, त्यामुळे त्यांनी पवारसाहेबांवर जहरी टीका केली, त्या अनुषंगाने आज आंदोलन चालले, काय सांगा? ज्या भ्रष्टाचार भाजपने त्यांचं अधिवेशन ज्या ठिकाणी आयोजित केलं होतं ती वास्तू माननीय पवारसाहेब यांच्या संकल्पनेने उभी राहिलेली होती. त्या वास्तूमध्ये ज्या भ्रष्टाचार भाजपने त्यांची अपमान केला आहे त्याचा प्रथमतः मी निषेध करतो. एक मराठी अस्मितेच्या व्यक्तीबद्दल त्यांनी जे उच्चार बोलले आहे त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. आज आपण पाहिलं असेल भाजपच्या व्यासपीठावर मागच्या लाईनमध्ये जी 14 लोक बसलेली होती त्यांच्या कुठल्या कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पहिलं भाजपने तपासलं पाहिजेत. आदरणीय पवारसाहेबांबद्दल एकही उदाहरण त्यांनी दिलं तर मी त्यांना सांगेल, आम्ही राजकारण सोडून देईल. कारण आम्हाला माहिती आहे आमचा नेता हा फक्त मराठी अस्मिता नव्हेच तर आपल्या देशाचा विचार करणारा नेता आहे, प्रत्येक घटकाचा विचार करणारा नेता आहे. त्यांनी भ्रष्टाचाराला कधीही खतपाणी घातलं नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या मांडीला मांडी लावून माननीय अमित भाई शाह हे बसलेले होते. ज्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला त्या अजित पवारांना घेऊन ते बसलेले आहेत. ज्यांनी आदर्श घोटाळा केला त्या अशोक चव्हाणांना घेऊन ते बसलेले आहेत. अशा लोकांनी माननीय पवारसाहेबांबद्दल बोललं हे उचित नाही, ते चुकीचं आहे. आणि ह्याच्या याच तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, माननीय अजितदादा पवार आपण पुण्याचे पालक आहात, आपण पालक म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीचं रक्षण केलं पाहिजेत. पण तुम्ही चुलते म्हणजे वडिलांच्या जागी जे पवारसाहेब आहेत त्यांचं रक्षण नाही करू शकत, तर आपल्या पुणे जिल्ह्यातील आम आदमींचं तुमच्याकडून कशा पद्धतीने रक्षण होईल ही मोठी प्रश्नचिन्ह आमच्या युवकांना आहे. त्याच पद्धतीने मी आपल्या माध्यमांना सांगू इच्छितो, अमित शहा पुन्हा पुणे जिल्ह्यामध्ये येतील त्या टायमाला त्यांचा निषेध व काही झेंडे दाखवून आंदोलन करण्याचं काम तुमच्याकडे शहराच्या वतीने केलं जाईल, हे आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. अजित पवारांनी ह्या वक्तव्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही, मात्र त्यांच्या गटातील जे माजी आमदार विलास लांडे आहेत, विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, त्यांनी मात्र याचा समाचार घेतलेला आहे, कसं पाहत आहे? विलास लांडे व अण्णा बनसोडे यांचं प्रथमतः मी पक्षाच्या वतीने कौतुक करायला आभारही मानेल. परंतु आज तुम्हाला सांगू इच्छितो, माननीय पवारसाहेबांबद्दल यांना सहानुभूती दाखवल्याशिवाय किंवा साहेबांची बाजू घेतल्याशिवाय यांचं राजकारण होणार नाही. त्याच्या मागचं राजकीय पण एक डावपेच आहे. म्हणून अण्णा बनसोडे विलास लांडे यांनी अजित माननीय पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांनाही कल्पना आहे पाठिंबा न देता हे निवडून पण येऊ शकत नाही, जी शोकांतिका या शहरामध्ये आहे. त्याच पद्धतीने अजितदादा पवारच्या दोन आमदारांनी समर्थन केलं पण दादांना त्यांना समर्थन देता येत नाही, कारण दादा हे भाजपच्या दबावाखाली आहेत. भाजप म्हणेल त्या पद्धतीने दादांचं काम चालू आहे. आमचा दादा हा वाघ होता, पुणे जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्राचा वाघ अजितदादा होता. आम्ही त्यांच्या कार्यकर्त होतो, आम्हाला अभिमान होता. पण ते भाजपमध्ये गेल्यापासून दादांची भूमिका बदललीत, दादांचा स्वभाव बदलला, दादांचे विचार बदलले. पुणेशाह आंबेडकर माननीय पवारसाहेब यांचे विचार सोडून दादा हे जातीवादी पक्षासोबत गेले, दादांचाही मी या ठिकाणी निषेध करतोय. ज्या पद्धतीने विलास लांडे अण्णा बनसोडे यांनी पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट केली, त्यांच्या बाजूने जे आहे आपलं मत व्यक्त केले, भविष्यात ते आपल्या पक्षात येतील का? पक्षात यायचं नाहीच हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं हा माननीय पवारसाहेबांचा विषय आहे. परंतु त्यांनी जो विषय साहेबांबद्दल उचलला आहे व साहेबांबद्दल जे अमित शहा बोलले त्याचा निषेध त्यांनी केला आहे, त्याचं शहरवासी म्हणून एक मराठी बांधव म्हणून त्यांचं मनापासून कौतुक आहे.